पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सार्क राष्ट्रांच्या प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार संवाद जगभरातल्या कोरोना बळींची संख्या पोहोचली पाच हजार सातशे चौसष्टवर तर देशभरात आढळले कोरोनाबाधित त्र्याण्णव रुग्ण इराणमधले दोनशे चौतीस तर इटलीतले दोनशे अठरा भारतीय मायदेशी परतले कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सरकारचं पूर्ण नियोजन नागरिकांनी काळजी घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र उद्धव ठाकरे यांचं आवाहन पुण्यात कोरोनाबाधित आणखी पाच रुग्ण आढळले राज्यात कोरोनाबाधितांची रुग्णांची संख्या पोहोचली एकतीस वर राज्यातील शहरी भागातील शाळा महाविद्यालय आणि अंगणवाड्या तसंच नाट्यगृह आणि मॉल्स एकतीस मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि मध्यप्रदेश विधानसभेत उद्या विश्वासदर्शक चाचणी घेण्याचे राज्यपाल लालजी टंडल यांचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना निर्देश नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सार्क राष्ट्रांच्या प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार असून यावेळी जगभराला भेडसावत असलेल्या कोरोनाशी लढण्यासाठीच्या मार्गावर ते सदस्य राष्ट्रांसोबत चर्चा करणार रा आहेत जगभरात दक्षिण आशियामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असून इथल्या राष्ट्रांनी कोरोनाबाबत पुढाकार घेऊन जगासमोर आदर्श निर्माण करावा असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे या चर्चेमध्ये परिणामकारक निष्कर्ष निघून त्याचा लाभ कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये होईल असं म्हणाले भारतामध्ये कोरोनाचे एकूण त्र्याण्णव रुग्ण आढळले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे विशेष सचिव संजीव कुमार यांनी काल नवी दिल्लीत दिली चौऱ्याऐंशी रुग्णांपैकी दहा जण पूर्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे तथापि चार हजार जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे अशी माहितीही त्यांनी दिली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रेल्वेच्या वातानुकूलित येणारे ब्लँकेट्स आणि पडदे पुढील सूचना येईपर्यंत प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार नसल्याचं पश्चिम रेल्वेनं म्हटलं आहे त्यामुळे प्रवाशांनी पुढील सूचना मिळेपर्यंत स्वतःचे ब्लँकेट्स आणण्याचा सल्ला पश्चिम दिला आहे दरम्यान इराणमध्ये अडकलेल्यांपैकी दोनशे चौतीस भारतीयांना भारतात विशेष विमानाद्वारे आणण्यात आलं त्यामध्ये एकशे एकतीस विद्यार्थी एकशे तीन यात्रेकरूंचा समावेश असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी ट्विटमध्ये दिली इराणहून भारतीयांना आणणारं हे तिसरं विशेष विमान होतं याआधी दोन दिवसांपूर्वी चव्वेचाळीस आणि त्याआधी अठ्ठावन्न भारतीयांना मायदेशी आणण्यात आलं आहे इटलीमधूनही दोनशे अठरा भारतीयांना विशेष विमानानं मायदेशी आणण्यात आलं आहे यामध्ये दोनशे अकरा विद्यार्थ्यांचा समावेश आहे दिल्लीमध्ये दाखल झाल्यावर या, दा या सर्वांना चौदा दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे खबरदारीचा उपाय म्हणून भारतानं नेपाळ भूतान बांगलादेश आणि म्यानमार या देशांना लागून असलेल्या सर्व सीमा मध्यरात्रीपासून बंद केल्या आहेत कोरोना संबंधीच्या शंकांचं निरसनासाठी राष्ट्रीय स्तरावर नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून त्यासाठी अकरा तेवीस सत्त्याण्णव ऐंशी सेहेचाळीस आणि शून्य दोन शून्य सव्वीस बारा त्र्याहत्तर चौऱ्याण्णव या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल कोरोना संदर्भात घाबरण्याचं कारण नसून सरकार पूर्ण दक्षता घेत आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते व्हेंटिलेटर्स तसंच बेड्सची पुरेशी प्रमाणात सोय करण्यात आली असून इतर आवश्यक सोयी सुविधाही केल्या आहेत असं ते म्हणाले जे रुग्ण आहेत त्यांना गंभीर लक्षणं नसून अधिक प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे या संदर्भात पूर्ण नियोजन केलं असल्याचं त्यांनी सांगितलं या व्हायरसचा जो काही प्रादुर्भाव झाला त्याच्यात एक लक्षात असं जिथे जिथे शट डाऊन ते केल्यानंतर तो झपाट्याने कोसळतोय पुढच्या ज्या काही तुमच्या मानातल्या शंका आहेत व्हेंटिलेटर असेल आणखी काही गोष्टी असतील बेड्स असतील तर त्याची सुद्धा सोय करून ठेवलेली आहे पण अद्याप तरी जे पॉझिटिव्ह पेशंट आपल्याला सापडलेत सुदैवाने एकत्र की समाजात एवढ्याच एका गोष्टीचं आहे की, की त्यांच्या तीव्र लक्षणं दिसलेली नाही गर्दी असलेल्या ठिकाणी बंदी घातली असून यापुढे चित्रपटगृह चालू ठेवण्यावर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं आणि स्वतःची खबरदारी घ्यावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं सगळ्यांनी मास्क लावण्याची गरज नाही मात्र शिंकताना आणि खोकताना स्वच्छ हातरुमाल तोंडावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प या अधिवेशनात ते म्हणाले पुणे जिल्ह्यात काल आणखी पाच व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे राज्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता एकतीसवर पोहोचली आहे यामध्ये पुण्यातल्या पंधरा मुंबई पाच रायगड एक कल्याण एक अहमदनगर एक नागपूर चार ठाणे एक आणि यवतमाळमधील दोन रुग्णांचा समावेश आहे पुण्यात आढळलेल्या रुग्णांवर उपचार सुरू असून या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली दरम्यान नागपूरमधल्या मेयो रुग्णालयातून पळून गेलेल्या चारही रुग्णांचे अहवाल नकारात्मक आले आहेत मात्र उपचार करण्यास नकार दिल्यामुळे आणि पळून गेल्यामुळे त्यांच्यावर विभागीय आयुक्त डॉक्टर संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल झाला आहे अहमदनगरमधूनही कोरोनाचे संशयित तीन रुग्ण पळून गेले होते मात्र ते तिघेही पुन्हा रुग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा शस्त्र चिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांनी दिली राज्यातली चित्रपटगृह नाट्यगृह तरण तलाव मॉल्स आणि व्यायामशाळा बंद करण्याचा निर्णय सरकारनं आधीच घेतला आहे मात्र जीवनावश्यक वस्तूंची दुकानं खुली राहणार आहेत याशिवाय सर्व शासकीय व्यावसायिक यात्रा धार्मिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा एकतीस मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं राज्याचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे जिल्हा परिषदेच्या शाळा वगळून सर्व महानगरपालिका नगरपालिका तसंच नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा महाविद्यालय प्रशिक्षण संस्था बंद राहतील राज्यातील सर्व अंगणवाड्याही बंद राहणार आहेत जगभरातल्या एकशे सदोतीस पसरलेल्या कोरोनामुळे बाधित रुग्णांची संख्या दीड लाखावर पोहोचली असून आतापर्यंत पाच हजार सातशे चौसष्ट जणांचे बळी असल्याची माहिती विश्व आरोग्य संघटनेनं दिली आहे कालच्या एकाच दिवसात चारशे सतरा मृत्यूंची आणि अकरा हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे एकट्या इटलीमध्ये काल एकशे पंच्याहत्तर जणांचा मृत्यू ओढावला तर इराणमध्ये सत्त्याण्णव आणि स्पेनमध्ये त्रेसष्ट जण मरण पावले चीनमधल्या मृतांची संख्या तीन हजार एकशे एकोणनव्वदवर तर बाधितांची संख्या ऐंशी हजारावर पोहोचली आहे। कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये कॅनडा आणि स्पेनच्या पंतप्रधानांच्या पत्नींचाही समावेश आहे इंडोनेशियाच्या एका मंत्र्यालाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे राज्यातल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना मागील पाच वर्षात पदोन्नतीमध्ये आरक्षण का मिळू शकलं नाही ते तपासून बघितलं जाईल आणि यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधान परिषदेत दिली काँग्रेसचे हरिसिंग राठोड यांनी मांडलेली लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते सरकार मागासवर्गीयांच्या पाठीशी ठामपणे उभं असून सर्व बाबी तपासून निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं राज्यात पहिल्यांदाच लिंगभाव अर्थसंकल्प आणि बाल अर्थसंकल्प विवरणपत्र काल विधानपरिषदेत सादर करण्यात आलं दरम्यान विधानपरिषदेतल्या अठरा निवृत्त सदस्यांना निरोप आला यामध्ये पृथ्वीराज देशमुख हरिसिंग राठोड हेमंत टकले डॉ नीलम गोरे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांचा समावेश आहे विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नरहरी सीताराम झिरवाळ यांची काल बिनविरोध निवड झाली या पदासाठी भाजपाचे डॉक्टर अशोक उईके यांनी अर्ज सादर केला होता पण त्यांनी अर्ज मागे घेतला त्यामुळे झिरावळ यांची बिनविरोध निवड झाली कोरोनाच्या समस्येमुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीचं नवीन विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणं शक्य न झाल्यानं त्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं काल सूप वाजलं पुढील अधिवेशन बावीस पासून मुंबईत रा होणार आहे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारमधील विसंवाद प्रकर्षानं दिसून आला तसंच कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याची टीका विधानसभेतले विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं वचन या सरकारनं दिलं होतं पण हे वचन पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचं ते म्हणाले सभागृहात विरोधी पक्षानं सीएए एनपीआर आणि एनआरसी यासारखे मुद्दे उपस्थित केले. जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्यासाठी राज्यातल्या सर्व लोकांसोबत आपलं सरकार काम करेल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये नव्यानं स्थापन झालेल्या जम्मू काश्मीर आपनी पार्टीच्या चोवीस सदस्यांच्या शिष्टमंडळाला दिलं आहे अल्ताफ बुखारी यांच्या नेतृत्वातल्या शिष्टमंडळानं काल पंतप्रधानांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि राज्याशी संबंधित सर्व मुद्द्यांवर चर्चा केली पंतप्रधानांनी यावेळी युवा सशक्तीकरणाबाबतही चर्चा केली आणि जम्मू आणि काश्मीरच्या विकासासाठी हे तरुण उत्प्रेरक म्हणून काम करतील असा विश्वास व्यक्त केला जम्मू आणि काश्मीरला सध्या भेडसावत असलेल्या सर्व मुद्द्यांवरील उपाययोजनांसाठी केंद्र सरकारचा पूर्ण पाठिंबा राहील असंही त्यांनी यावेळी सांगितलं मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना उद्या सभागृहामध्ये विश्वासदर्शक ठराव मांडण्याची सूचना केली आहे उद्या राज्यपालांचं अभिभाषण झाल्यावर लगेचच विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येईल या संदर्भात भाजपाच्या नेत्यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन लवकरात लवकर विश्वासमत घेण्याची मागणी केली होती राज्य विधानसभेच्या बावीस प्रतिनिधींनी आपले राजीनामापत्र विधानसभा अध्यक्षांना सोपवले असल्याची माहिती मिळाली आहे याशिवाय या आमदारांनी या राज्यपालांनाही स्वतंत्र पत्र लिहून राजीनाम्याची माहिती दिली त्यामुळे उद्या तातडीनं सरकारनं विश्वासमत प्राप्त करावं अशा आशयाचं पत्र राजभवनकडून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे शिवाय स्वतंत्र यंत्रणेद्वारे विश्वासमत प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रण करण्याचे निर्देशही राज्यपालांनी दिले आहेत विश्वासमत झाल्यावर सभागृहाचं कामकाज संपवण्यात येईल दरम्यान उद्याच्या विश्वासमत प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रस्तनं आपल्या आमदारांसाठी व्हीप जारी केला आहे राज्याच्या विधानसभेचं अधिवेशन सोळा मार्च ते तेरा एप्रिल दरम्यान होणार असून त्याच्या प्रत्येक दिवशी सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश या व्हीपमध्ये देण्यात आले आहेत रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीजवळून जाणारा बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर पाचशे किलोमीटर लांबीचा ग्रीन फील्ड महामार्ग कोकणच्या किनारपट्टीवर बांधण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधिमंडळात एका निवेदनाद्वारे माहिती दिली कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग बांधण्याचं नियोजन करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं रायगड जिल्ह्यातल्या चिरले गावापासून महाराष्ट्र गोवा सीमेवरच्या पात्रा पर्यंत सुमारे पाचशे किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असेल या मार्गाची आखणी कोकणपट्टीच्या किनाऱ्यावरून करण्यात येणार आह जेएनबीटी पोर्टमुळे उरण इथल्या स्थानिकांना नोकरी मिळत आहे नवनवीन सुविधा आणि तंत्रज्ञानामुळे तरुण बोरेजगारांच्या हाताला काम मिळणार आहे असं केंद्रीय जहाजमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं उरण तालुक्यात जैनपेटीनं उभारलेल्या शिवसमर्थ ऐतिहासिक वास्तूसंग्रहालयाचं उद्घाटन मांडवीय यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते उरणमधल्या जासाई दास्तान फाटा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीवर आधारित हे शिवसमर्थ स्मारक आहे बारा बावीस मीटर उंच असलेल्या या स्मारकाच्या उभारणीसाठी तीस कोटी रुपयांचा खर्च आला या वास्तु वास्तुसंग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची तैलचित्र आणि शिल्प त्याचप्रमाणे इतर हुतात्म्यांची तैलचित्रही पाहता येणार आहेत ठाणे शहरावरचा अवजड वाहनांच्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या लॉजिस्टिक विभाग समन्वयाचं काम करण्यासाठी सिद्ध आहे तसंच केंद्रीय परिवहन मंत्रालय रेल्वे आणि जहाज बांधणी मंत्रालयानंही महत्वाची भूमिका घेतली असं केंद्रीय जहाज बांधणी मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं ठाण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते रेल्वेनं उरण भिवंडी बोईसर या मार्गावर रोरो सेवा सुरू करण्यात करण्याची तयारी सुरू आहे तसंच बांधणी मंत्रालयानं भिवंडी ठाणे टी या मार्गावर रोज धावणाऱ्या हजार अवजड वाहनांसाठी भाईंदर मुंबई पोर्ट ट्रस्ट टी या दरम्यान पर्यायी जलमार्ग सुरू करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यात आली आहेत असं म्हणाले तसंच वसई मीरा भाईंदर ठाणे मार्गावर जल टॅक्सी सेवा करण्याबाबतचं काम सुरू आहे यात राज्य सरकारनं वेगानं पावलं उचलली तर ठाणेकरांना वाहतूक कोंडीपासून लवकरात लवकर मुक्ती मिळेल असं मांडवीय यावेळी म्हणाले मोबाईल फोनवरील वस्तू आणि सेवा कर बारा टक्क्यांवरून वाढवून अठरा टक्के करण्याचा निर्णय घेतला असल्याचं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं वस्तू आणि सेवा कर परिषदेची एकोणचाळीसावी बैठक काल नवी दिल्लीत पार पडली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली मोबाईलच्या सुट्या भागावरील ही जीएसटी वाढ केल्याचं त्यांनी सांगितलं देखभाल दुरुस्तीपूर्व तपासणी आणि दुरुस्ती अर्थात ओ सेवेवरही कर अठरा टक्क्यांवरून कमी करून पाच टक्के केल्याचंही त्यांनी सांगितलं हातानं तसंच मशीनद्वारे तयार केलेल्या काडीपेटींवरही कर आता समान ठेवत बारा टक्के केला आहे वार्षिक परतावा भरण्यासाठीची अंतिम तारीख वाढवून तीस जून करण्यात आली आहे पाच कोटीहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्यांना वार्षिक परतावा भरणं अनिवार्य केलं आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली पुण्यातील आयच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून संस्थेच्या आवारात शूटिंग कॅमेऱ्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे यामध्ये प्रभात ते एफटीआय अशा विशेष फोटो प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन आयमधील पहिल्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रदर्शनामध्ये प्रभातच्या स्थापनेपासून ते त्या काळाच्या चित्रपटातील विविध घटना सांगणारे फोटो तसंच कलाकारांचे फोटोही इथे पाहायला मिळतात दुसऱ्या दालनात एफटीआयच्या स्थापनेपासूनचे फोटो लावण्यात आले असून विविध आठवणींची मेजवानीही या निमित्तानं माजी विद्यार्थ्यांना मिळाली यावेळी संचालक भूपेंद्र कॅन्थोला यांच्या हस्ते माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला हे प्रदर्शन उद्यापर्यंत सुरू राहणार आहे सुद आगामी आयपीएल स्पर्धांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितलं आयपीएल संदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या एकोणतीस मार्च तंधरा एप्रिल दरम्यान होणारी आयपीएल स्पर्धा स्थगित केली आहे नवीन तारखांबद्दल सध्या सांगणं शक्य नसून यासंदर्भात नियामक मंडळ सर्व संबंधित विभागांशी संपर्कात असल्याचं म्हणाले कोविड एकोणीसच्या प्रादुर्भावामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत इराणी कप महिला एकदिवसीय नॉकआउट विजी चषक एकोणीस एक वर्षाखालील महिला एकदिवसीय नॉकआउट सुपर लीग एकोणीस वर्षाखालील महिला टी ट्वेंटी यासह देशांतर्गत इतर सर्व सामने रद्द केले असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी काल एका पत्रकार परिषदेत दिली दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांचं आज सकाळी दहा वाजता नागपुरात निधन झालं ते त्र्याण्णव वर्षांचे होते नागपुरातल्या दीक्षाभूमीवर स्तूपाच्या निर्मितीसाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती नागपूर महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाची ही जबाबदारी त्यांनी सांभाळली होती जगभरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द अथवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत मात्र जपानमध्ये टोकियो इथं ठरल्यावेळीच ऑलिम्पिक स्पर्धा संपन्न होतील येत्या जुलै महिन्यातच ही ऑलिम्पिक स्पर्धा होईल असं जपानचे पंतप्रधान शिन झो अबे यांनी पत्रकारांना सांगितलं कोरोनामुळे जपानमधल्या सध्या तरी आणीबाणीची परिस्थिती नाही कोरोनाबाबत योग्य ती खबरदारी घेतली जाईल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि जपान सरकार ऑलिम्पिकच्या तयारीकडे संपूर्ण लक्ष ठेवून आहेत पण ही स्पर्धा रद्द वा पुढे ढकलली जाणार नाही असं आबे यांनी स्पष्ट केलं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलावी असं सुचवलं होतं दरम्यान जपानमध्ये सातशेहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून एकवीस जणांचा मृत्यू झाला आहे हवामान येत्या चोवीस तासात राज्यातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ये तर येत्या सतरा तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सार्क राष्ट्रांच्या प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार संवाद जगभरातल्या बाळींची संख्या पोहोचली पाच हजार सातशे चौसष्टवर तर देशभरात आढळले कोरोनाबाधित त्र्याण्णव रुग्ण इराणमधले दोनशे चौतीस तर इटलीतले दोनशे अठरा भारतीय मायदेशी परतले <णगी> कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सरकारचं पूर्ण नियोजन नागरिकांनी काळजी घेण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन पुण्यात कोरोनाबाधित आणखी पाच रुग्ण आढळले राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहोचली एकतीसवर <णगी> राज्यातील शहरी भागातील शाळा महाविद्यालय आणि अंगणवाड्या तसंच नाट्यगृह आणि मॉल्स एकतीस मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि मध्य प्रदेश विधानसभेत उद्या विश्वासदर्शक चाचणी घेण्याचे राज्यपाल लालजी टंडन यांचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना निर्देश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार